गेल्या सहा महिन्यांपासून इस्लामपूर वनवनाक्याला गेट नसल्यानं या ठिकाणी किनवटकडून येणारी वाहनांची तपासणी होत नसल्याचा फायदा घेऊन सागवन तस्करांनी डोकं चांगलंच वर आहे आदिवासी बहुल असलेला किनवट तालुका हा वनसंपदेने भरलेला आहे या तालुक्यात सद्यस्थितीत सागवान तस्करांनी शिरकाव केला असून नांदेड किनवट महामार्गावरील वन नाक्याला मुख्य तपासणी नाका म्हणून जिल्ह्यात बघितले जाते पण याच नाक्याला गेल्या सहा महिन्यांपासून गेट नसल्याचा फायदा घेऊन सागवान तस्करांनी खासगी वाहने मोठ्या प्रमाणात सागवानाची कट साईज लाकडाची आणि फर्निचरच्या तस्करीस सुरुवात केली आहे ही धक्कादायक बातमी समोर येत आहे पण या बाबीकडे मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे पाहावयास मिळत आहे सागवान तस्कर सरसावले असताना वन विभाग मात्र गाठ झोपेत असल्याचे पाहावयास मिळत आहे गेल्या चार दिवसांपूर्वी फर्निचरने भरलेला एक मालवाहू टेम्पो नाक्यावर न थांबता आणि तपासणी न करता निघून गेल्याने काही तरुण कार्यकर्त्यांनी या टेम्पोचा पाठलाग केला पण तो निरर्थक ठरला या घटनेसंदर्भात वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता जंगलाला दरवाजा नाही आणि तपासणी नाक्याला गेट नाही त्याला आम्ही काय करणार थोड्याफार प्रमाणात सागवानीचे तस्करी तर होणारच अशा स्वरूपाचे उत्तर दिले अशा स्वरूपाचे उत्तर या जबाबदार कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळाले यावरून वन विभाग किती सक्षम आहे हे, हे पाहावयास मिळत आहे दरमहा या वन तपासणी नाक्यावरील वन कर्मचाऱ्यांवर एक लाख रुपयांच्या वेतन खर्च केले जाते जर वाहनाची तपासणी करायचीच नसेल तर वन विभागाने येथील नाका बंद करावा असा अनुत्तरित प्रश्न वन प्रेमी मंडळींना पडणे साहजिकच आहे विशेषतः बोटावर मोजण्या इतके वन विभागाचे कर्मचारी सोडता बहुतांश कर्मचारी मुख्यालयात न राहता जिल्ह्याच्या ठिकाणाहून रेल्वेने अपडाऊन करून या संधीचा फायदा उचलून सागवान तस्कर आहेत असे म्हणणे वावगे ठरणार विभागात कर्तव्य दक्ष समजले जाणारे किनवटचे सहाय्यक उपवन संरक्षक लखमावार आणि नांदेडचे उपवन संरक्षण हे या बाबीकडे लक्ष देतील काय याकडे वनप्रेमी मंडळींचे लक्ष लागले आहे परमेश्वर पेशवे ए आय न्यूज नांदेड